मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने यशस्वी 3 वर्ष पूर्ण केल्याबद्दल जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने खांदा कॉलनीतील श्री कृपा हॉलमध्ये शुक्रवारी बचत गट महिला मेळावा झाला. आमदार मनीषा चौधरी या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. जिल्ह्यात कमळ फुलवण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी करून रायगडमध्ये भाजपला बळ दिले असून पनवेलची महापालिका जिंकली तर ते सर्व श्रेय आमदार प्रशांत ठाकूर यांना जात असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढलेत. या मेळाव्यात बचत गटांच्या मार्गदर्शिका अलका पाटील यांनी बचत गटावर आधारित योजना तसेच प्रशिक्षणाबाबत महिलांना मार्गदर्शन केले. मेळाव्याचे प्रास्ताविक महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत यांनी केले. यावेळी उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर, सांस्कृतिक व युवा कल्याण समिती सभापती विद्या गायकवाड, महिला मोर्चाच्या प्रदेश सदस्य सुप्रिया मेहेंदळे, पनवेल तालुकाध्यक्ष रत्नप्रभा खरत, शहराध्यक्ष मुग्धा लोंडे, सरचिटणीस हिना भक्ता, ऍडव्होकेट आशा भगत, अजया जाकोटिया, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा शेळके, नगरसेविका सुशीला खरत, सीता पाटील, हेमलता म्हात्रे, राजश्री वावेकर, अरुणा भगत, प्रमिला पाटील, कृषाली वाघमारे, कुसुम पाटील, आरती नवघरे, लीना गरड, नेत्रा पाटील, संतोषी तुपे, पंचायत समिती सदस्य रेखा म्हात्रे, तनुजा टेंबे यांच्यासह आजी माजी नगरसेविका, विविध तालुकांच्या अध्यक्षा, कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने यांनी आपल्या भाषणात भाजपची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचत असल्याचं म्हटले. या सरकारचे काम उत्तम प्रकारे चालले असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. आज भारतीय जनता पार्टीचा महापौर आहे, भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचे 51 नगरसेवक, उरणमध्ये 15 नगरसेवक, किती 13 आहेत, 11 उरणमध्ये 14 नगरसेवक आहेत, आमच्या कर्जतमध्ये आहे. आज रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, खूप आनंद झालेला आहे मला, अतिशय आनंद झालेला आहे. आणि तुम्ही विचार बघत असाल, टी व्ही बघत असाल किंवा माध्यमातून पेपरमध्ये वाचत असाल, तर भारतीय जनता पार्टी उत्तरोत्तर प्रगती होत चाललेली आहे. ही कशामुळे होतीय भारतीय जनता पार्टीची प्रगती? आपली विचारधारा भारतीय जनता पार्टीची काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचली. हे पोहोचवण्यासाठी मीडियाचा पण खूप मोठा हातभार होता की भारतीय जनता पार्टी काय आहे हे लोकांना कळेपर्यंत एवढा उशीर लागला. ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं राज्य महाराष्ट्रात केंद्रात नरेंद्र मोदींच्या प्रतिमेकडे, नरेंद्र मोदींकडे बघून आज, आणि त्यांचे आपण सगळे शिल्लेदार आहोत नरेंद्र मोदींचे, तसेच महाराष्ट्रातसुद्धा आपले देवेंद्र फडणवीस आहे, अतिशय उत्तम काम चाललेलं आहे. महापौर डॉक्टर कविता चोतमोल यांनी भाजप सरकारच्या योजनेतून सर्वसामान्य माणसाचे जीवनमान उंचावत असल्याचं म्हटले. भाजपमध्ये महिला शक्ती प्रचंड प्रमाणात असून या पक्षातच महिलांना संरक्षण व स्वातंत्र्य असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले. महिला मोर्चा म्हणजेच महिला शक्ती. आज आपण महिला शक्ती स्वतःला म्हणून घेत असताना भारतीय जनता पार्टीने जे महिलांना इथे आज पुढे येण्याचं आणि योगदान जे दिलेलं आहे आणि आज आपण एक महिला म्हणून या भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये उंच मानेने जगत आहोत, तर खरं तर श्रेय हा भारतीय जनता पार्टीला आपण इथे देतो की आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच आपले भारतीय जनता पार्टीचे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या योजना इथे आणलेल्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचता आहेत, तसेच ज्या महिला बचत गट आहेत, महिला मोर्चांच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्या सर्वतोपरी महिलांच्या दारोदारी किंवा घरोघरी पोहोचत आहेत, महिलांशी त्याचा संपर्क वाढतो आहे. महिलांसाठी केलेल्या राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या योजना महिलांपर्यंत पोहोचण्याचं कार्य ते चांगल्या प्रकारे करत आहे. आता पाठीमागे 2 महिन्यापूर्वी महिला मोर्चाची जो मेळावा नांदेड येथे झाला होता त्या महिला मेळाव्याला मी उपस्थित होते. मला तिथे अनेक म्हणजे जिल्ह्यातून आलेल्या सर्व महाराष्ट्र प्रदेशमधून आलेल्या महिला त्या नांदेडच्या मेळाव्याला भेटल्या आणि पहिला तो माझा मेळावा होता, कारण मला भारतीय जनता पार्टीत येऊन अतिशय कमी कालावधी जरी झालेला असेल तरी त्या महिला मेळाव्याला मध्ये भेटल्यानंतर मला जाणवलं की खरंच महिला शक्ती ही भारतीय जनता पार्टीमध्ये अत्यंत प्रचंड स्वरूपात आहे. याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर आपल्याला एक सिक्युरिटी म्हणजे कुठल्या पक्षामध्ये नाही आहे तेवढी सिक्युरिटी भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला ते बघायला मिळते. कुठल्याही पक्षामध्ये आपण बघतो की महिलांना स्वातंत्र्य किंवा त्यांच्या पाठीमागे असणारं पाठबळ किंवा त्यांना मिळणारी सिक्युरिटी कुठेतरी कमी असते, परंतु आपण जर आपल्या पक्षाचा जर अभ्यास केला तर आपल्या ज्या पंकजाताई मुंडे आहेत मंत्री त्यापासून तर आता खालीपर्यंत म्हणजे आपल्या खालच्या स्तरापर्यंत जी कुठली महिला आपली कार्यकर्ते असेल ती
अतिशय सिक्युअर असते, आपल्या पक्षामध्ये तिचा आदर ठेवला जातो आणि महिलांना हाक मारताना ताई ह्या नावानेच आपले आमदार असो, मंत्री असो किंवा आपले पुरुष कार्यकर्ते असो, ते आपल्याला ताई या नजरेनेच बघतात. तर अतिशय मला आनंद होत आहे की जेव्हाही आम्ही पक्षामध्ये वावरतो, मंत्रालयात जातो, तर कुठेही आम्हाला कुठल्याही प्रकारचं एकटे आहो किंवा महिला आहो अशा प्रकारची जाणीव आम्हाला आतापर्यंत झालेली नाही. उपमहापौर चारुशीला गरत यांनी आपल्या भाषणात सांगितले की आमदार प्रशांत ठाकूर अनेक विकास कामांच्या माध्यमातून पनवेलचा चेहरा विकासात बदलण्याचे काम करीत आहेत, तर लोकनेते रामजी ठाकूर समाजाच्या उत्कर्षासाठी सातत्याने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांना सहकार्य करीत आहेत. आपण सर्व काम करत आहोत आणि ही कामं करत असताना त्यांनी जे जे मार्गदर्शन केलं आणि त्यांनी जो जो आपल्याला निधी आणून दिला त्यातून ही सर्व काम झालेले आहेत. खऱ्या अर्थानं ही जी महानगरपालिका झाली, या महानगरपालिकेचे ते शिल्पकार आहेत आपले आदरणीय लोकनेते माननीय माजी खासदार रामजी ठाकूर साहेब यांनी ही महानगरपालिका आणण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत. आणि मग त्यासाठी महिलांसाठी असू द्या, युवकांसाठी असू द्या किंवा कोणताही नागरिक असू द्या, या नागरिकाला कोणतीही मदत लागेल, कोणतीही मदत म्हणजे सहकार्य, मग प्रशिक्षण असेल, मेळावे असतील, कार्यशाळा असतील, विद्यार्थ्यांसाठी काही मार्गदर्शन असेल, या सर्व गोष्टींसाठी साहेबांनी आपल्याला मदत केलेली आहे. आज पनवेल महानगरपालिका ही आपली झालेली आहे. यामध्ये पनवेल शहराचा जो चेहरा मोहरा बदलला तो माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी बदललेला आहे.